एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होण्यासाठी ही आजपर्यंत आमच्या 60-62 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. काही कर्मचाऱ्यांनी हायपरटेन्शन घेऊन अटॅक घेऊन कर्मचारी आमचे मरण पावलेले आहेत. तरी माझी शासन प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करा आणि एसटी कर्मचाऱ्यांचा जो आजपर्यंत अन्याय झालेला आहे त्या अन्यायातून तुम्ही आम्हाला मुक्त करा एवढी आमची शासन प्रशासनाला विनंती आहे. आणि जो तुम्ही हुटलरशाही पद्धतीने जी कारभार चालला आहे तुमचा, बदल्या करून दुखवटा मोडीत काढणे, सेवा समाप्त करून दुखवटा मोडीत काढणे, पण तुम्ही या तुमच्या जे सुपीक डोक्यातून जी आयडिया आहे तुमची ती नक्कीच याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार नाहीत. तुम्हाला जर फाशी द्यायची असेल तर फाशी द्या आणि एकदा तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ते घ्या. पण विनंती आहे की आमच्या एस टी कर्मचाऱ्यांची तुम्ही आम्हाला एस टी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करचाल एवढीच अपेक्षा करतो. आमच्या प्रशासनाने 8 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस आज बजावलेली आहे. आज ह्या 8 कर्मचाऱ्यांचे आम्ही सर्वांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे. सर्वांना हार तुरे घातलेले आहेत की हे पहिले आमचे कर्मचारी आहेत जे आज त्यांचे बडतर्फ झालेले आहेत. परवा दिवशी माननीय डी सी साहेबांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाचं त्यांनी गिफ्ट आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी माननीय डी सी साहेब, आमचे विभाग नियंत्रक आहेत, त्यांचं पहिले धन्यवाद म्हणतो की असंच तुम्ही रोज बडतर्फाची नोटीस काढत जावा आणि आम्ही जे बडतर्फ झालेले आमचे चालक वाहक आहेत त्यांचं आम्ही असंच स्वागत करून आम्ही त्यांचा ह्या विलीनीकरणाच्या लढाईमध्ये अजून मजबूत होऊ. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज आम्ही विलीनीकरण का मागतो आहे हे लोकांनाही कळायला पाहिजे. विलीनीकरण हे आमच्या पगारवाढीसाठी नाही आहे, विलीनीकरण हे एस टी महामंडळ असंच टिकून राहावं व आम्ही जनतेच्या सेवेसाठी असंच अहोरात्र झटत राहावं ह्याच्यासाठी आम्हाला विलीनीकरण पाहिजे. त्यासाठी ह्यापुढे ह्या विलीनीकरणाची लढाई अशीच पूर्ण ताकदीनिशी चालू राहील. लढाईत लढत आहे त्यामुळे आज मला बडतर्फ करण्यात आलेला आहे आणि माझा परिवार माझ्या सोबत आहे त्यामुळे मला कुठलीही भीती नाही आहे. मी असंच लढत राहणार आहे, जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत मी लढतच राहणार आहे. आज माझी सेवा समाप्त झाल्यामुळे माझ्या बंधू आणि भगिनीने माझा सत्कार केलेला आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे.